मागील पुष्पात आपण पाहिलं की ताईंनी मुस्लिम राष्ट्रांमध्ये श्रीकृष्ण लीला केंद्रांची स्थापना कशा प्रकारे केली. सत्कार्याला भगवंताचं अधिष्ठान असलं की देश आणि धर्माच्या भिंती यांचा अडसर उरत नाही, हेच यातून श्रीकृष्णांनी दाखवून दिलं. १९९० साली अमेरिकेतून परत येताना कृष्णांनी तेथील भक्तांना सांगून ठेवलं होतं की मी आता 3 वर्षांनी परत येणार आणि येईन तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी योजना करून येईन. त्या योजनेनुसार कृष्णांनी ऑगस्ट 1993 साली कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेतलं पहिलं श्रीकृष्ण लीला केंद्र श्रीमती शशी बाळ यांच्याकडे सुरू केलं. पुढे अमेरिकेत ठिकठिकाणी 12 केंद्रांची स्थापना झाली. ठिकठिकाणी ही जी केंद्र झाली त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी कृष्ण भक्त आपल्या कुटुंबातील लहान मुलांसह आले होते. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्या मुलांनी सुद्धा म्हटला. काहींनी सांगितलं आम्हाला म्हणता येत नाही, तुम्ही शिकवाल का. काहींनी तर तो इंग्लिशमध्ये लिहून घेतला. काही भक्तांनी सांगितलं ताई तुम्ही जे कार्य सुरू केलं आहेत ना ते खरोखरच फार आनंददायक आहे, यातून आम्हाला मार्गदर्शन मिळतंय. सुखाच्या मागे धावणाऱ्या परस्पर द्वेषाच्या भिंती उभारणाऱ्या आजच्या समाजात प्रत्येकाने विश्वशांतीसाठी विश्वकल्याणासाठी आराधना करायला हवी. त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रत्येकाने स्वतःमध्ये असलेली ओंकार शक्ती जागृत करायला हवी. हा साधा सहज सुलभ सोपा मार्ग दाखवण्यासाठी ताईंची ही अमेरिका यात्रा होती. कृष्णांनी या केंद्र स्थापनेच्या वेळेस दिलेल्या संदेशात त्याच्यावर असलेली श्रद्धा आणि विश्वास यांचं महत्त्व सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय या तारक मंत्राचा अर्थ सांगून या भक्तिरसातून निर्माण होणारी प्रेमाची मानवतेची ज्योत आपलं जीवन उजळून टाकतेच, शिवाय आपल्या सहवासात येणाऱ्या इतरांवरही तिचा प्रभाव पडून त्यांचं जीवनही तेजोमय होतं असंही सांगितलं. याचा अनुभव केंद्रात येणाऱ्या अनेक भक्तांनी श्रीकृष्ण कृपेने घेतला आणि आजही घेत आहेत. कृष्णांनी ताईंमार्फत दिलेला संदेश आपण प्रत्यक्ष ताईंकडूनच ऐकूया. विविध देशात श्रीकृष्ण लीला केंद्र स्थापन करत असतानाच ताईंनी भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या आपल्या वीर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या सीमाभागात जाऊन कशाप्रकारे ध्यान केलं याची हकीकत आपण पाहणार आहोत पुढील पुष्पात.